वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोळकर अकॅडमी. बघा, जे आज आपल्याला शिकायचं आहे ते एक्सरसाइज 1.3. ठीक आहे, त्याच्यातले किती क्वेश्चन झालेत आपले? क्वेश्चन नंबर 4 पर्यंत झालेले. ठीक आहे, पहिले तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघा, म्हणजे ज्योमेट्रीचा फर्स्ट 1.1, 1.2, त्याच्यानंतर 1.3 बघा. ठीक आहे, म्हणजे 1 by 1 बघितलं ना तर तुमच्या डोक्यात येईल की हा बाबा हा हा फॉर्म्युला युज करायचा आहे. ठीक आहे, ट्रायंगलचा युज करू का बीपीटी थेरम युज करू का अँगल ऑफ बायसेक्टर, नाही का अँगल ऑफ कोणत्या प्रॉपर्टी, बायसेक्टरची प्रॉपर्टी कोणते युज करायचे, ते तुम्ही जर पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघितलं असेल तरच तुम्हाला हे समजणार, अदरवाइज जास्त समजणार नाहीये. ठीक आहे, आणि काही असे कन्सेप्ट आहे की थोडं 9th स्टँडर्डचे पण युज करावं लागतील आपल्याला. ओके, चल स्टार्ट करूया. आणि हा तसंच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा व्हॉट्सअप लिंक आहे, जे कोणी नवीन असतील ना त्या ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करा, डायरेक्ट जॉईन व्हा. ओके, चला स्टार्ट करतो. क्वेश्चन नंबर 5 जसा आहे तसाच क्वेश्चन नंबर 6 आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 जर समजला तर 6 नक्की ऑटोमॅटिकली समजणार. ठीक आहे, चला बघा काय क्वेश्चन आहे. दॅट इज गिव्हन म्हणजे तुम्हाला ते दिलेलं तिथं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला असा दिलाय, पूर्ण ऍज इट इज असा दिलाय. ठीक आहे, बघा काय दिलंय गिव्हन. इन अ ट्रॅपेझियम PQRS, ओके, साइड PQ, साइड PQ इज पॅरल टू साइड SR. ओके, AP इक्वल टू 5 टाइम्स ऑफ, कुठे AP? AP इज अ 5 टाइम्स ऑफ हे दिलंय AR ना, सॉरी AR ची व्हॅल्यू जी आहे ना AR, ती 5 टाइम्स ऑफ AP दिलंय. ओके, त्यांनी गिव्हन दिलंय AS इक्वल टू 5 टाइम्स ऑफ AQ दिलंय. ओके, ना त्यांनी काय सांगितलंय, टू प्रूव्ह दॅट, ह्याच्या पुढे लिहिलंय, ह्याच्या पुढे काय लिहिलंय, टू प्रूव्ह दॅट SR इक्वल टू 5 टाइम्स ऑफ AQ. SR कुठे आहे? SR इज अ 5 टाइम्स ऑफ AQ. AQ कुठे आहे? इथे AQ आहे. ओके, एक मिनिट, AQ आहे का तिथे ते बघू दे, एक मिनिट, नक्की AQ आहे का बघू दे मला. PQ आहे, ठीक आहे, PQ पाहिजे तो, इथं PQ पाहिजे. ठीक आहे, इथं PQ आहे ना. ठीक आहे, चला ट्रॅपेझियम, मम्मी काय केलं, पहिलं गिव्हन लिहिलं, टू प्रूव्ह लिहिलं, त्याच्यानंतर डायग्राम काढलं, नंतर काय करणार आपण, दॅट इज प्रूफ. ओके, प्रूफ मध्ये काय करणार, आता बघा काय काय करायचं आपल्याला, SR इक्वल टू 5 टाइम्स ऑफ PQ दाखवायचं. SR हा 5 जास्त आहे कोणापेक्षा, 5 पटीने जास्त आहे कोणापेक्षा, PQ पेक्षा. सो मी पहिला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर दाखवतो, काय दाखवणार, सिमिलर दाखवतो. ठीक आहे, कोणता कोणता ट्रायंगल, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल. सो इन ट्रायंगल, इन ट्रायंगल विच वन, ए पी क्यू अँड ट्रायंगल विच वन, SAR. आता त्या ट्रायंगल मध्ये मला काय दाखवायचंय, सिमिलर दाखवायचंय, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर दाखवायचंय. सो केव्हा सिमिलर असतील रे, तुम्हाला 3 टेस्ट सांगितलं होतं बघा व्हिडिओ मध्ये, मागच्या व्हिडिओ मध्ये. ठीक आहे, जर त्या 3 टेस्ट पैकी एक जर टेस्ट अप्लाय झाली असेल तर समजायचं ट्रायंगल सिमिलर आहे. ठीक आहे, चला करूया आपण व्यवस्थित. इथं बघा नीट लक्ष द्या, इथं त्यांनी तुम्हाला काय घेऊन दिलंय, साइड PQ इज पॅरल टू साइड विच वन, SR दिलंय, साइड SR. म्हणजे हे दोन लाईन कसे आहेत, पॅरल आहेत, पण पॅरल असेल तर त्याचे अँगल कोणते कोणते कॉन्करंट असतात बघा. समजा आता ही लाईन पॅरल आहे, ओके, आता समजा ही ट्रान्सवर्सल आहे, कोणती लाईन ट्रान्सवर्सल आहे, ही लाईन ट्रान्सवर्सल आहे. ओके, ही लाईन ट्रान्सवर्सल. सो इकडचा अँगल आणि इकडचा अँगल कॉन्करंट असतात बघा, ही लाईन आहे आणि ही लाईन आहे. ओके, हे दोन लाईन पॅरलल आहेत, सो ही लाईन ट्रान्सवर्सल. ओके, म्हणजे इकडचा अँगल बघा, इकडचा अँगल आणि खालचा इकडचा अँगल, सो इकडचा अँगल कसे असतात, कॉन्करंट असतात, कारण लाईन पॅरलल आहेत. सो ह्या अँगलला काय बोलतो आपण, हे ऑपोजिट आहेत ना असे, सो अल्टरनेट अँगल. काय बोलणार, अल्टरनेट अँगल. कोणते कोणते अँगल येणार मग इक्वल, बघा हे वाला अँगल. सो दॅट इज PQA, ह्या ट्रायंगल मध्ये PQA हा अँगल जेवढा असेल, अँगल PQA तेवढाच कोणता असणार, ASR हा अँगल. ठीक आहे, दॅट इज अँगल ASR. बघा हे अँगल कॉन्करंट असणार, सो दॅट इज काय नाही तर रिझन, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल.
ठीक है ओके चला आता मी एक एंगल इक्वल दाखवला सो ही दोन लाइन पैरलल आहे आणि हे ट्रांसवर्सल आहे बघा हे ट्रांसवर्सल सो हा एंगल आणि हा एंगल सो हा एंगल आणि हा एंगल कॉन्ग्रंट आहेत ओके एकतर मी हा कॉन्ग्रंट दाखवेन किंवा हा पण कॉन्ग्रंट दाखवेन कारण बघा ना हे दोन लाईन आहेत दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होईल त्याचे ऑपोजिट अँगल पण कॉन्ग्रंट असतात दॅट इज कॉल्ड ॲज अपोजिट अँगल ठीक आहे समजतंय का एक तर मी हे दाखवतो चला माझी इच्छा मला हे दाखवायचंय ठीक आहे मला हे जर कॉन्ग्रंट दाखवायचं असेल तर मी कसं देणार सो दॅट इज अँगल QPA इज कॉन्ग्रंट टू अँगल ARS ओके हा अँगल ARS ठीक आहे सो इथं काय लिहू मग पुढं दॅट इज सेम अल्टरनेट अँगल ठीक आहे मग काय येणार बघा हा एक अँगल इक्वल दाखवला आणि हा एक अँगल इक्वल दाखवला काय जणांना असं वाटलं PAQ हा कॉन्ग्रंट दाखवायचे याच्या सोबत ठीक आहे SAR तरी तुम्ही दाखवू शकता ठीक आहे म्हणजे ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कोणता अँगल दाखवायचा ओके सो बाय एक अँगल इक्वल दाखवला आणि दुसरा पण अँगल इक्वल दाखवला सो बाय अँगल टेस्ट ठीक आहे बाय AA टेस्ट सो टेस्ट अप्लाय झाली जर टेस्ट मी लिहिली असेल तिथं तर म्हणजे ट्रायंगल कसे असणार सिमिलर सो कोणते ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल PAQ इज सिमिलर टू ट्रायंगल SAR ठीक आहे सो ट्रायंगल सिमिलर मग त्यांचे रेशोज पण कसे असणार साईडचे रेशो इक्वल असणार कोणते रेशोज सो बघा म्हणजे ह्याच्या पुढे काय येणार काय कोणते रेशो घेतो बघा ह्या ट्रायंगल मधले ही साईड आता मी पहिला हा ट्रायंगल घेतो सो PQ आपण ह्याच्या अपोजिट साईड कोणती आहे SR हा एक रेशो इक्वल असणार कुणाच्या इक्वल असेल दॅट इज समजा आता हा रेशो घेतो बघा हा ट्रायंगलचा हा रेशो दॅट इज AP आपण हा रेशो कोणाच्या इक्वल असेल ह्या ट्रायंगलच्या AR च्या इक्वल असेल ठीक आहे AP अपॉन AR इक्वल टू आता ह्या ट्रायंगलचा ही साईड AQ आणि ह्या ट्रायंगलचा ही साईड AS सो बघा तिन्ही साईड पण कसे असणार आहेत इक्वल असणार कारण ट्रायंगल सिमिलर आहे सो म्हणून ओके सो तुम्ही इथं रिझन लिहायला नाही तुम्हाला काय लिहिणार रिझन करस्पॉन्डिंग साईड ऑफ करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल सिमिलर हा बघा इथं करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल मग आता बघा कोणते व्हॅल्यू गिवन आहेत PQ ची गरज आहे का इथं PQ दिसतोय का तुम्हाला इथं ह्याच्यात बघा इथं PQ आहे ठीक आहे म्हणजे PQ ची गरज आहे म्हणजे हा रेशो आपल्याला लागणार आहे ओके AP दिसतोय का कुठं AP बघा AP पण दिसतोय तुम्हाला सो AP ची पण गरज आहे आता सध्या AQ आहे ओके चला कोणते रेशो घेतो बघा नीट लक्ष द्या चला मी व्हॅल्यू पुट करतो ठीक आहे बघा AR ची व्हॅल्यू किती आहे 5 टाइम्स ऑफ AR कुठे AR बघा AR इथं ओके जी व्हॅल्यू गिवन आहे त्या रेशोचीच आपल्याला गरज लागणार ओके AR कुठे आहे AR इथे सो हे इक्वेशन लागेल AS कुठे आहे AS इथे सो हे इक्वेशन लागेल ठीक आहे हे आणि हे लागेल सो आपल्याला हे प्रूफ करायचं ना सो मग हे नाही घेतलं तरी चालेल ठीक आहे समजतंय का कोणते घेतले मी AP कुठे AP अपॉन AR घेतलं ओके मान्य त्याच्यानंतर काय घेतलं तर लिहावं लागेल मला आता हे PQ अपॉन SR लिहून ठेवतो मी ठीक आहे चला प्रत्येक वेळेस घेतो PQ अपॉन SR इक्वल टू AP एज इट इज अपॉन AR ची व्हॅल्यू किती रे AR ची व्हॅल्यू आहे 5 टाइम्स ऑफ AP 5 टाइम्स ऑफ AP ओके हा ठीक आहे आणि AQ ची व्हॅल्यू नाही माहित AS दिलंय ना सो AQ एज इट इज अपॉन AS किती आहे AS आहे 5 टाइम्स ऑफ AQ 5 टाइम्स ऑफ AQ सो AP आणि AP कॅन्सल AQ आणि AQ कॅन्सल सो काय राहिलं मग इथं PQ अपॉन SR बघा PQ अपॉन SR 1/5 ओके 1/5
तिथे येणार 1/5. ठीक आहे, कोणता पण एक रेशो घ्या, दोघांची व्हॅल्यू सेम सेम आहे ना, 1/5 1/5 आहे, कोणती तरी एकच व्हॅल्यू घ्या. सो मी आता हे रफ करतो, स्क्रीनशॉट काढा पटकन फास्ट, लवकर लवकर. बघा आपल्याला काय प्रूफ करायचंय, एस आर इक्वल टू 5 times of PQ ना, एस आर इक्वल टू 5 times of PQ, लक्षात ठेवा एस आर इक्वल टू 5 times of PQ हे प्रूफ करायचं. हे बाजून लिहितो मी, लक्ष द्या आता व्यवस्थित काय करणार बघा. इझी आहे, फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे. ठीक आहे, चला काय होणार, 1/5 PQ अपॉन एस आर इक्वल टू 1/5 मी एकदाच लिहितो. ठीक आहे, 5 ने ह्याला मल्टिप्लाय करा, एस आर मी इकडे करा. सो 5 times of PQ इक्वल टू एस आर 1 जा एस आर. सो एस आर इक्वल टू काय आलं, दॅट इज 5 times of PQ. झालं प्रूफ, आलं का एस आर इक्वल टू 5 times of PQ. ठीक आहे, हेन्स प्रूफ, हेन्स हेन्स प्रूफ. ओके, चल काढा स्क्रीनशॉट पटकन, हे लिहावं लागेल तुम्हाला व्यवस्थित. चला काढा पुढचा क्वेश्चन नंबर 6 पण सेम असाच आहे. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 6 सेम एज क्वेश्चन नंबर 5. ओके, बघा लक्ष द्या काय दिलंय, इन ट्रॅपेझियम ABCD क्वेश्चन नंबर 5 आणि 6 याला IMP करा तुम्ही. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 ला पण IMP करा. ओके, ट्रॅपेझियम ABCD ABCD. ओके, साइड AB इज पॅरलल टू साइड DC दिलंय. ओके, म्हणजे हे दोन साइड कसे दिलेत, पॅरलल दिलेत. ओके, पुन्हा AB ची व्हॅल्यू किती आहे, AB ची व्हॅल्यू दिली 20, DC दिलाय 6, OB दिलाय 15. सो टू फाइंड OD काढावं लागेल. सो OD कुठे आहे, OD. ठीक आहे, हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, पण त्याच्या आधी तुम्हाला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर दाखवायला लागेल. ठीक आहे, जसा क्वेश्चन नंबर 5 केलेला आहे सेम तसा सिमिलर दाखवायचा आहे, फक्त इथे व्हॅल्यू म्हणजे नेम चेंज आहे फक्त. ठीक आहे, मग त्यानुसार ऍडजस्ट करावं लागेल. मग प्रूफ मध्ये काय करणार, प्रूफ इन ट्रायंगल, इन ट्रायंगल विच वन, OCD अँड ट्रायंगल ABO. ठीक आहे, मला हे दोन ट्रायंगल पहिल्यांदा सिमिलर दाखवा लागेल, त्याच्यानंतरच मी व्हॅल्यू पुट करणार. ठीक आहे, चला कोणते कोणते येणार होतं इथं. सो साइड साइड CD इज पॅरलल टू, CD कोणाला पॅरलल आहे, AB ला. सो साइड AB. ओके, हे तर दिलंय, मग मला सांगा हा अँगल आणि हा अँगल कॉन्करंट असेल, रिझन अल्टरनेट अँगल. ठीक आहे, आत्ताच जस्ट सांगितलं मी तुम्हाला. सो दॅट इज अँगल CDO, अँगल CDO इज कॉन्करंट टू अँगल OBA, हा वाला अँगल. सो OBA रिझन अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. ठीक आहे, ओके, बघा ना ही दोन लाईन पॅरलल आहेत. सो हे दोन लाईन पॅरलल, ही लाईन अशी जाते ट्रान्सवर्सल, सो ही लाईन अशी. सो इकडचा अँगल आणि इकडचा अँगल बघा, हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल खालचा बघा, हा अँगल, हा दोन्ही कॉन्करंट असतात. केव्हा कॉन्करंट असणार, ज्या वेळेस लाईन पॅरलल असेल त्यावेळेस. ओके, सो ह्याला काय म्हणतात या कन्सेप्टला, अल्टरनेट अँगल. सो म्हणून मी लिहिलं अल्टरनेट अँगल. ठीक आहे, चला नाव हा अँगल आणि हा अँगल कॉन्करंट. सो DCO अँगल DCO इज कॉन्करंट टू अँगल OAB, रिझन सेम अल्टरनेट, अल्टरनेट अँगल. ठीक आहे, अल्टरनेट अँगल बाय विच टेस्ट, सो बाय अँगल आणि अँगल. सो एक अँगल मी इक्वल दाखवला, दुसरा अँगल इक्वल दाखवला. सो अँगल अँगल टेस्ट. सो जर टेस्ट अप्लाय केली असेल मी, त्यावेळेस ट्रायंगल सिमिलर असतो हे माहिती तुम्हाला. सो ट्रायंगल विच वन, OCD सिमिलर टू ट्रायंगल ABO. जर असं असेल तर त्यांचे साईडचे रेशोज पण कसे असतात, इक्वल असतात. सो साईडचे रेशो काय काय ना, CD upon BA. ओके, AB लिहा किंवा BA लिहा. ठीक आहे, पण ह्या ट्रायंगलचं पहिलं स्टार्ट केलं तर ह्याच ट्रायंगल पासून पहिलं स्टार्ट करावं लागेल.
ठीक आहे, ज्यांना असं लिहायचं असेल ए बी अपॉन सी डी तरी चालेल, मग सगळे व्हॅल्यू चेंज होणार इथं, ठीक आहे, हे पण लक्षात राहू दे. इक्वल टू, आता ह्या ट्रायंगलची ही साईड, ह्या ट्रायंगलची ही साईड, ह्याच लाईनवरची व्हॅल्यू घेतो, ह्या ट्रायंगलची ही साईड ओडी अपॉन ह्या ट्रायंगलची ओबी, ओके, कुणाचा इक्वल असणार, ह्या ट्रायंगलचा हा रेशो दॅट इज ओ सी अपॉन ओ ए, ठीक आहे, ओ ए. सो रिझन काय येणार, करस्पॉन्डिंग साईड ऑफ करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. सो ट्रायंगल मी सिमिलर दाखवलं ना, सो करस्पॉन्डिंग जी साईड आहेत दॅट इज ही साईड ही साईड ही साईड ही साईड, ते कसे असतात, इक्वल असतात, ठीक आहे. चला आता मग बघा, ए बी ची व्हॅल्यू कुठे आहे, ए बी इथं, ठीक आहे, डी सी कुठे आहे, बघा डी सी इथं, ओ बी कुठे आहे, ओ बी इथं, ओके, चला ओडी इथं. सो मला ह्याची गरज लागेल का, ह्याची गरज तर मला नाही लागत, ठीक आहे. सो मग मी हे इक्वेशन घेणार नाही, ओके, सो हे रेशो घेणार नाही, सो मग व्हॅल्यू काय घेणार, सो सी डी किती आहे, सी डी आहे 6 अपॉन ए बी किती आहे 20 इक्वल टू ओडी काढायचं, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ओडी, ओबी किती आहे, सो ओबी ची व्हॅल्यू आहे 15, सो 15 डिवाइड तिकडे गेला मल्टीप्लाय, सो इट येणार 6 × 15/20, ओके, ओडी एज इट इज, बघा 5 4 जा आणि 5 3 जा, ओके, आणि इथे बघा 6 आहे आणि 4 आहे, सो दॅट इज 6 × 3 किती रे 18 ना, चला डायरेक्ट करतो मी, 6 3 18 अपॉन 4 इक्वल टू ओडी, सो ओडी ची व्हॅल्यू किती येणार 4 4 4 16, ओके, दॅट इज 4 4 16 4.5 येणार, ओके 4.5, ओके, हे तुमचं फायनल आन्सर असेल. चला काढा स्क्रीनशॉट, इझी आहे ना, इथं फक्त आपल्याला व्हॅल्यू दिली होती, व्हॅल्यू फाइंड आउट करायची होते, आणि क्वेश्चन नंबर 5वा आणि 6वा इथपर्यंत तर सेमच आहे, ठीक आहे, फक्त व्हॅल्यू चेंजेस आहेत, म्हणजे हे चेंजेस आहेत, नेम चेंजेस आहेत. सो म्हणून चला काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 7 बघा, 7 वाला ते पण खूप इझी क्वेश्चन आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. चला स्टार्ट करतो, काय दिलं तर, क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम, पॉइंट ई इज ऑन साइड, ओके, बघा एबीसीडी जो आहे तो काय आहे, पॅरलोग्राम, ठीक आहे, आणि पॅरलोग्रामच्या ऑपोजिट साईड कशा असतात, कॉन्करंट असतात, आणि लहे कशा असतात, साईड कशा असतात, पॅरलल असतात, ठीक आहे, हे पॅरलल टू आणि हे पॅरलल असतात, ठीक आहे, हे दोन लाईन पॅरलल आणि हे दोन लाईन पॅरलल असतात, ठीक आहे, मान्य. पण लाईन डीई इंटरसेक्ट रे कुणाला करतो इंटरसेक्ट, ए बी इन अ पॉइंट, ए बी कुठे आहे, ए बी इंटरसेक्ट ए बी इन अ पॉइंट टी, ओके, बघा हा जो डीई आहे ना आणि हा ए बी आहे, ए बी ची लाईन काय केली आहे, एक्सटेंड केली आहे, सो ऍट पॉइंट टी पर्यंत, सो डीई जो आहे ना तो एक्सटेंड केल्यावर टी ला टच होतोय, म्हणजे इंटरसेक्ट होतोय, तेच तुम्हाला दिलंय इंटरसेक्ट रे ए बी इन अ पॉइंट टी, प्रूव्ह दॅट, हे प्रूफ करायचंय, ओके, मग प्रूफ कसा करणार बघा, लक्ष द्या, टू प्रूव्ह डीई इंटू बीई, कुठे डीई, डीई इंटू बीई इंटू बीई, ओके, इक्वल टू सीई इंटू टीई, ओके, म्हणजे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगलचीच व्हॅल्यू दिलेत ना तुम्हाला, बघा हे ट्रायंगल आणि ह्या ट्रायंगलचेच साईड दिलेत, सो मी हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल युज करणार, ठीक आहे, ना बघा लक्ष द्या व्यवस्थित, प्रूफ मध्ये काय करणार, इन ट्रायंगल, विच वन ट्रायंगल, टीबीई अँड ट्रायंगल विच वन, ईडीसी, मग मी आता हे दोन ट्रायंगल जे आहेत ना ते सिमिलर दाखवतो, का सिमिलर दाखवतो, कारण त्यांचे साईडचे जे काही रेशोज आहेत, हे साईडचे रेशोज जे का आहेत ते मला रेशोच्या फॉर्म मध्ये इक्वल दाखवायचे, ठीक आहे, म्हणजे मी इक्वल दाखवले तरच मी ह्याला कसं तरी कन्वर्ट करू शकतो याच्यामध्ये, ठीक आहे, पण तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला समजेल, मी आता जर सांगितलं सगळं तर तुम्ही बोलणार आहे काय सांगतो ते, ठीक आहे, म्हणून मी साईड बाय साईड सांगतो, ठीक आहे, लक्ष द्या, ह्या दोन ट्रायंगल मध्ये बघा, ह्या कॉर्डिनेटर मध्ये सी डी पॅरलल कोणाला आहे, ए बीला, ठीक आहे, साईड सी डी
पैरेलल टू साइड ए बी ला है, साइड ए बी, ओके। मान्य जर सी डी ए बी ला पैरेलल असेल तर सी डी ए डी ला पैरेलल असेल, हो असेल ना, हे बघा हे दोन्ही एवढे पैरेलल आहेत तर ही लाईन पण अशी स्ट्रेट जाते ना, सो मग एवढे पूर्ण लाईन कशी झाली पैरेलल, सो सी डी पैरेलल टू ए टी, ओके, सी डी पैरेलल टू साइड, सी डी पैरेलल टू साइड ए टी, ओके। चला हे झालं, आता मग मला सांगा हे टी बी आणि सी डी पैरेलल आहे, बघा परत एकदा सांगतो, ए टी पैरेलल टू सी डी, सो टी बी पैरेलल कोणाला असेल, सी डी ला, हे पण मान्य आहे तुम्हाला, सो म्हणजे काय लिहिणार मी इथे बघा, नाव हे जे काय दोन लाईन आहेत बघा, हे दोन अशी लाईन, ठीक आहे, बघा ही लाईन आणि ही लाईन बघा, आणि ही लाईन अशी जाते, ठीक आहे, हे दोन लाईन पॅरलल आहेत ना, हे दोन लाईन पॅरलल आहेत, सो दॅट इज दोन लाईन पॅरलल आहेत, इकडचा अँगल आणि इकडचा अँगल कॉन्करंट असणार, आणि रिझन बघा ह्यालाच मी असं सरळ करतो, सो दॅट टाइम असं येणार, ठीक आहे। जसं मी आता जसं क्वेश्चन नंबर 5 आणि 6 ला केलं ना, सेम तसंच इकडचा अँगल आणि इकडचा अँगल कॉन्करंट असतो, सेम इथे तसंच आहे, सो कोणता अँगल येणार, अल्टरनेट अँगल, सो हे दोन लाईन पॅरलल आहेत, सो ह्याचे ऑपोजिट जे काय अँगल आहेत ते पण कॉन्करंट आहे, ठीक आहे, म्हणजेच काय काय येणार इथं, सो अँगल टी सॉरी बी टी ई ह्या ट्रायंगल मध्ये अँगल बी टी ई इज कॉन्करंट टू अँगल, बघा बी टी ई हा अँगल आणि ई डी सी हा वाला अँगल, ई डी सी इज कॉन्करंट, पण रिझन अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल, ठीक आहे, ओके। आता हे दोन लाईन्स झालं, आता या ट्रायंगल मध्ये हे जेवढा अँगल असेल तेवढाच हा अँगल असतो, बघा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, लाईन कशी पण असू दे पण लाईनच्या ऑपोजिट जे काय अँगल असतात ते कॉन्करंटच असतात, सो हा 60 असेल तर हा पण 60 असेल, हा जर 50 असेल तर हा पण अँगल 50 डिग्री असतो, ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ह्याला म्हणतात ऑपोजिट अँगल, ठीक आहे, काय म्हणणार, व्हर्टिकल ऑपोजिट अँगल, ठीक आहे, सो दॅट टाइम बीई डी हा अँगल बीई टी इज कॉन्करंट टू अँगल डीई सी, डीई सी, सो इथे येणार डीई सी, सो दॅट इज व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, ठीक आहे, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल फुल फॉर्म मध्ये लिहा, ओके। चला दोन अँगल मी इक्वल दाखवले, सो दॅट टाइम ट्रायंगल कशी असणार, सिमिलर, सो बाय ट्रायंगल सॉरी बाय अँगल अँगल टेस्ट, अँगल अँगल टेस्ट, सो ट्रायंगल कशी असणार मग, सिमिलर, कोणते ट्रायंगल, हे ट्रायंगल टीबीई, टीबीई सिमिलर टू ट्रायंगल विच वन, ईडीसी, ईडीसी। चला आता मी दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले, मग त्यांच्या साइडचे रेशोज कसे असणार, सिमिलर, सो मी असे लिहू शकतो, बघा बीई अपॉन ई सी, बीई अपॉन ई सी, ओके, इज इक्वल टू, आता बी म्हणजे हा ट्रायंगल युज केलाय, सो मी पहिला आता टीई अपॉन ईडी लिहिणार, टीई अपॉन ईडी, ओके, बीई अपॉन ई सी, ओके, टीई अपॉन ईडी, आणि अजून काय राहिलं, टी बी अपॉन सी डी पण लिहू शकतो, पण मला त्याची गरज नाहीये, कारण बीई आहे, बघा बीई आहे, ई सी आहे, ई सी आहे, ईडी आहे का, बघा ईडी, नंतर टीई आहे, ओके, मला चारच व्हॅल्यू पाहिजे ना, सो मी टी बी अपॉन सी डी लिहिणार नाही, ओके, लिहिला तरी मला कॅन्सलच करावं लागेल, सो मी लिहिणार नाही, ठीक आहे। चला नाव आता मग इथे रिझन काय लिहिणार, करस्पॉन्डिंग, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर, सिमिलर ट्रायंगल, ठीक आहे। चला ह्यांनी इकडे मल्टीप्लाय करा, त्यांनी तिकडे मल्टीप्लाय करा, सो दॅट इज बीई इंटू ईडी, ओके, ईसी तिकडे मल्टीप्लाय करा, टीई इंटू ईसी, ठीक आहे, आलं का, बीई इंटू ईडी, बीई इंटू डीई, डीई लिहा किंवा ईडी लिहा, ठीक आहे, दॅट्स अप टू यू, ओके, टीई आहे मल्टीप्लाय बाय ईसी, ओके आहे, हेच प्रूफ,
ओके व्यवस्थित करा स्टार्ट टू एंड। म्हणजे तुम्ही बोलणार अरे हे तर थिअरोटिकल पार्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे, डिफिकल्ट नाही आहे, फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजलं पाहिजे। ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट। नाव क्वेश्चन नंबर 81 बघा, क्वेश्चन नंबर 8 जो आहे ना, 8 आणि 9 एकदम म्हणजे 2 ते 3 स्टेप मध्येच आन्सर येऊन जाईल। ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या। बघा काय काय करायचं, सेगमेंट एसी अँड सेगमेंट बीडी, एसी आणि बीडी काय दिलंय इथे, बीडी वाढते। ओके एक मिनिट चेक करतो, बीडी कुठे आहे, कोणत्या साईडला आहे। ओके इथे डी आहे आणि इथे बी आहे। ओके चला, इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट पी, म्हणजे हे जे काही दोन लाईन आहे ती इंटरसेक्ट होतात ऍट पॉइंट पी ला। ओके पुढे एपी अपॉन सीपी, एपी अपॉन सीपी, त्यांचा रेशोज म्हणजे एक साइड बघा ही साइड आणि ही साइड, म्हणजे ह्यांचा रेशोज तुम्हाला कसे दिले आहेत, इक्वल दिले आहेत, म्हणजे साइड इक्वल दिले आहेत। किती साइड आहेत, ही एक साइड आणि ही दुसरी साइड, सो दोन साइड मला इक्वल दिले आहेत। ठीक आहे बघा ना, ही एक साइड कुणाच्या इक्वल आहे, हे जे काही साइड आहे ह्याच्या आणि ह्याच्या इक्वल आहे, सो दोन साइड इक्वल आहेत। ओके गिवन मध्येच तुम्हाला दोन साइड इक्वल दिले आहेत। प्रूव दॅट ट्रायंगल एबीपी, एबीपी आणि ट्रायंगल सीडीपी, सीडीपी हे आपल्याला कसे दाखवायचे, सिमिलर दाखवायचे। ठीक आहे चला, गिवन लिहिलं, डायग्राम काढलं, टू प्रूव लिहिलं। ओके टू प्रूव मध्ये आपल्याला हे काढायचं आहे। चला प्रूफ, कोणते ट्रायंगल मला हे दाखवायचे सिमिलर, सो मला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, सो मग मी त्या दोन ट्रायंगलच नाव इथं लिहिणार। ठीक आहे, इन ट्रायंगल ए पी बी अँड ट्रायंगल पी डी सी, पी डी सी। ठीक आहे हा पुढे बघा, आता हे तर त्यांनी गिवन दिलंय। ओके मग मी आज इट इज लिहितो, ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू बी पी अपॉन डी पी। ओके हे तर काय दिलंय, गिवन, मग काय प्रश्नच नाही। ठीक आहे म्हणजे आता ही एक साइड आणि ही एक साइड, दोन साइड इक्वल दिलंय। आता ह्या ट्रायंगल मध्ये ए पी बी हा जेवढा अँगल असेल तेवढाच डी पी सी हा अँगल असणार आहे, कारण ज्या वेळेस दोन लाईन इंटरसेक्ट होतात त्यावेळेस त्यांचे ऑपोजिट अँगल कॉनग्रंट असतात। ठीक आहे, सो अँगल ए पी बी, अँगल ए पी बी इज कॉनग्रंट टू अँगल सी पी डी, सी पी डी व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, वर्टिकली ऑपोजिट अँगल। ठीक आहे, हे असं व्यवस्थित लिहा। सो कोणती टेस्ट, बाय बाय एक साइड अँगल साइड, साइड अँगल साइड टेस्ट। ठीक आहे, दोन साइड इक्वल आहेत आणि एक अँगल, सो मी असं लिहिणार बाय साइड अँगल साइड टेस्ट, जर टेस्ट अप्लाय झाली असेल तर ट्रायंगल सिमिलर असतो, सो ट्रायंगल एबी एपीबी इज सिमिलर टू ट्रायंगल विच वन पीडीसी। बघा हे मी एक्स्ट्रा लिहिलं, हे गिवन मधून दिलं, हे एक्स्ट्रा लिहिलं, हे प्रूफ केलं, म्हणजे 2 ते 3 स्टेप मध्ये आन्सर आहे। ठीक आहे, जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाहीये। चला काढा स्क्रीनशॉट। एक्सरसाइज 1.3 चा लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9th. ठीक आहे बघा काय काय दिलं याच्यामध्ये, इन फिगर ट्रायंगल एबीसी, एबीसी ओके पॉइंट डी ऑन अ साइड बीसी, पॉइंट जो डी आहे तो सी डीच्या मध्ये आहे। ठीक आहे, कुठे पण असेल, सच दॅट अँगल बी ए सी, बी ए सी बघा हा अँगल जेवढा आहे ना तेवढाच कोणता अँगल दिलाय, अँगल एडीसी, एडीसी हा अँगल तेवढाच दिलाय। ठीक आहे, हा जर 60 असेल तर हा पण 60 असणार, त्यांनी गिवन दिले तसं। ठीक आहे चला, ना गिवन ऍज इट इज मी लिहिलं, बघा गिवन जे आहे ते लिहिलं, पण प्रूव्ह दॅट काय करायचं, सी ए स्क्वेअर इक्वल टू सी बी इंटू सी डी। ओके हे प्रूफ करायचंय। नाव इन ट्रायंगल, इन ट्रायंगल विच वन, ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सी त्याच्यामध्ये ए बी सी अँड सी डी ए, बघा एक मोठा ट्रायंगल घेतला आणि सी डी ए हा एक ट्रायंगल घेतला अँड ट्रायंगल सी डी ए। ठीक आहे, त्यांनी गिवन काय दिलं तुम्हाला, अँगल ए बी सी,
अँगल बी ए सी, सॉरी अँगल बी ए सी, बघा मोठ्या ट्रायंगल मध्ये बी ए सी हा अँगल जेवढा आहे तेवढाच काय दिला त्यांनी कॉन्गरंट टू अँगल ए डी सी. सो ए डी सी इथे येणार ए डी सी, दॅट इज काय हे गिवन. ओके चला आता मी एक अँगल इक्वल दाखवला अजून एक. सो दॅट इज ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये हा अँगल, मोठ्या ट्रायंगल मध्ये ए सी बी, अँगल ए सी बी इज कॉन्गरंट टू अँगल ह्या ट्रायंगल मध्ये बघा ए डी सी मध्ये, त्याच्यामध्ये मी ए सी डी लिहू शकतो कारण अँगल बघा ना सेम सेम आहे ना. बघा ना ए सी बी मोठ्या ट्रायंगल मध्ये जर 50 असेल तर छोट्या ट्रायंगल मध्ये ए सी डी पण किती असणार 50 डिग्रीज असणार. सो मी ए सी डी लिहिला, ठीक आहे. सो दॅट इज कॉमन अँगल, कारण कॉमन वरून चालले ना ते सगळी ऑन एकच लाईन वरून चालले. सो कॉमन अँगल, कॉमन अँगल, ठीक आहे. नाव हा एक अँगल इक्वल दाखवला आणि हा एक अँगल. सो मी लिहिणार बाय अँगल अँगल टेस्ट. सो टेस्ट अप्लाय झाली म्हणजे ट्रायंगल कसे असणार सिमिलर. सो ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल, कोणाला सिमिलर आहे सीडीए ला. ओके सो आता जर ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांचे साईडचे रेशोज पण कसे असणार आहेत सिमिलर, दॅट इज इक्वल असणार. सो कोणते कोणते बघा, मोठ्या ट्रायंगलच्या मोठ्या ट्रायंगल मध्ये ह्या अँगलच्या अपोजिट साईड कोणती आहे नीट लक्ष ना, ह्या अँगलच्या अपोजिट साईड दॅट इज बीसी. ओके म्हणजे इथे ना बीसी, आणि ह्या ट्रायंगल मध्ये ह्या अँगलच्या अपोजिट साईड कोणती आहे एसी. सो इथे येणार एसी इक्वल टू. आता मोठ्या ट्रायंगलचा राईट साईड, मोठ्या ट्रायंगलचा राईट साईड एसी दॅट इज एसी, आपण छोट्या ट्रायंगल मध्ये ए डी सी. सो छोटा ट्रायंगल असा आहे सो त्याची राईट साईड कोणती येणार राईट साईड दॅट इज डी सी. सो इथे येणार डी सी. ओके मग हे याला मल्टिप्लाय करा, हे याला करा. सो डी सी इंटू डी सी इंटू बी सी. ओके आणि ए सी इंटू ए सी ए सी स्क्वेअर आलं का. बघा ए सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर इक्वल टू सी बी, सी बी लिहा किंवा बी सी लिहा इंटू सी बी, ठीक आहे समजते का. पण इथं रिझन लिहा हे हा रेशो कोणावरून घेतला आपण, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, ठीक आहे करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे हे व्यवस्थित लिहा, हे तुम्ही लेफ्टला लिहा आणि हे राईटला लिहा, ठीक आहे एवढं करू शकता. असंच ठेवलं तरी फुल मार्क्स काढा तुमच्या. आणि हा डेली 8 वाजता लाईव्ह या, तुमचाच फायदा राहील. आणि जे काही जे कोणी नवीन असतील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा व्हॉट्सअप लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा, तिथून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप जॉईन करा. आणि हा रेग्युलर स्टडी दाखवा मला, ठीक आहे. आणि 1.4 पासून मी तुमचे नावं ठेवणार आहेत, ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी मला एक्स्ट्रा अभ्यास दाखवलेला आहे म्हणजे नाही का जे जे नवीन नवीन स्टुडंट आहेत ना त्यांनी अभ्यास दाखवलाय ना त्यांचे पण नावं टाकणार आहे मी, ठीक आहे. चला नावं चेंजेस होणार आणि जे अभ्यास मला दाखवले नाही त्यांचे नावं कट होणार ते, ठीक आहे. ओके तोपर्यंत बाय बाय.